काय झालंय शिवानीलाच काहीतरी झालं शिवानी ताप आले हो आमच्या शिवानीला काल आणले आम्ही दवाखान्यात इथं आहे का नाही सलाईन लावली आणि हे आमचं कसं फॅमिली डॉक्टर आहे ना लहानपणापासून आम्ही लेकरांना इथंच आणतो आणि होतात बरं का बरे एक दोन दिवसात कवर होतात बरी झाली का नाही लगेच मग आणि बारक्या पण तू कुठं होती ऍडमिट कुठं होते पंढरपूर पंढरपूरला एवढं लांब तिथं पण असं लावलं होतं ना आयसीयू मध्ये तू आयसीयू मध्ये अशी सरांनी बिलांनी लावली तुला का नाही त्याच्यानंतर आताच लावली दीड वर्षानंतर नव्हती त्यावेळेस तुला आगाव होती का त्यावेळेस गोळी खायची इंजेक्शन घ्यायची रडत नव्हती चावून खायची तू खाय नाही आता काय करावं आता काय नाही आता मी माझी करायला लागली आता हसायला लागली आता मस्त ताप बीप गेला आता काय नाही आता आहे का नाही आता दोन तीन सलाईन राहिली सलाईन बघ अजून बघ 70 पर्यंत आले की सांगायचं आज 70 पर्यंत जवळ जवळ आले आता नीट होते स्पेशली म्हणलं तर ही डॉक्टर लय काळजी घेतात बर का म्हणजे असं लेकरांना जरी असं आजारी वगैरे पडली का नाही तर त्यांना टेन्शन येत माहिती का खरंच लय भारी सवय आहे डॉक्टरचा मला सारखं सांगतो बर का हा दवाखान्यात आणलंय दवाखान्यात आणलंय काय म्हणते बघ ही बाटली संपली ना मग दरवाजात आईला आम्हाला लागलाय पप्पा तर आमते तर झोपायचं गेल्या वेळेस खुशी ऍडमिट तो डॉक्टर इथं झोपलं होत आहे ना चांगली काय खुशी ऍडमिट होती मग आम्ही पण येतच होतो संध्याकाळी मग डॉक्टर पण इथंच थांबायचं म्हणजे लेकराला काय होऊन झालं तर आपण समोर असं घरी पण जातो काय काय डॉक्टर लोक निघून जाते निघून जाते तसे हे डॉक्टर चांगले बर का मी पहिल्यांदा दुबईला खूप छान मग काय मी जाते वेता आली काय करायला काय झालं जाऊ लेकराच आजारी पडले आता खुशाला वर्णन करायचं मग काय तर खुशी शिवानी नीट झाले खुशीचं माझ मी पाटाळ बसली होती खुशी खुर्चीवर बसली होती जुन्या गाली बंधन केलत ती म्हणजे सारखी खुशी उठून जायची उठायची बसायची उठायची बसायची ह्या वेळेस बसली की शांत बसली आता त्याला कळतय ना त्याच्यामुळे ह्या वेळेस कशी केलं बघितलं तिनं उठली नाही काय नाही चॉकलेट सगळी गोळा केलती तिनं माहित आहे का स्वतःच हा लाल लाल चॉकलेट पार्ले सगळी गोळा केली गोळा केली अवघड असे असं गप्पा मारल्या का नाही लेकर लगेच रिलॅक्स होते ते अजिबात नाही आहे का ना आता टेन्शन तुम्ही काय बोलत नाही खुशीला शिवानी लवकर बरी होऊन शाळेत जायचं ना लवकर बरी होऊन शाळेत जायचं आपल्याला सुट्टी दोन तास सुट्टी काय नाही लगेच आज संध्याकाळी बरी होती आमची शिवानी आहे का नाही का झाला आता ताप पण गेला थोडासा राहिलाय झाला का नाही काय नाही हो लेकरांची शाळेत काळजी म्हणजे कसं लेकर आजारी पडते ते सांगत नाही ती काय नाही त्याच्यामुळे लेकर जर लेकर जर आजारी असेल तर त्या आई वडिलांना सांगते की लेकराला दोन तीन दिवस घरीच ठेवत जावं कारण बाकीच्या लेकरांना इन्फेक्शन होते बाकीचे पण लेकर आजारी पडतात त्यामुळे आजारी असेल तर शाळेत पाठवू नका दवाखान्यात नेऊन चांगलं ऍडमिट करून आपलं व्यवस्थित करून घेत जावं लेकरांना पहिले लेकराची काळजी मग शाळा लेकरांची काळजी घेत जावं बाकी शाळा काय आज नव्हत्या होती पण लेकर आजारी पडलेली आवड कुठं नाही मग काय सांग तुला काय सांगायचं होतं हा तसं खोकात सांगत होत खोकात होती सात आले ना आता आजार पडण्याचे लेकर खोकात होती सांगायचं का हा तुझ्या शाळेत लेकर खोकत होते ना सगळी खोकतेच नाही बोललेला ताप नाही दिसते खोकत होती बघ
खोकल्याला कळतंय ताप लावून काय असं तू चेक केलती का गळं मग खोक मग तुला काय माहिती तवा खोकल्याला सगळं कळतंय पण ताप आल्याला काय कळणार आहे तवा चांगला वरण भात येते घर ना वरण भात खाऊन घेऊया आणि झोपायचं निवांत आणि त्याला म्हणा तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या बाळा आमचा आमचा भात आले भात खाणार आहोत जे कोण आजार यायचे आता वरण भात यायला लागलाय वरण भात खाती म्हणत आता पेलू दादा येते शिवने आला बघ तुझा दाळ भात शिवने 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 तुझा दाळ भात आला हवा येतात शिवने हवा भातात पण टमाट टाकलं काय दाळ भात पण आला प्लेट आणि चमचा पण आला मग आता शिवानेला खायचं म्हणलं मग नको का खा बाई चावून चावून खा इंजेक्शन मधन शिवाने भूक लागत औषध सोडलं काय पहिले तुझं काय म्हणणं इंजेक्शन मधन भात चारा पाहिजे का पहिले नक नक म्हणायची खायला आता होय बाई म्हणाली ती आता सरता मागायली किती दातरी हे पाठवले तेवढंच खाऊन आता वाजाला लय खायचं नसते चांगला वाटते ना सकाळपासून अखेर रात्र रातभर झोपलं नाही सकाळी पण झोपलं नव्हतं आता झोप लागली तिला जेव्हा अंगातला ताप पूर्ण निघून गेलाय आता जरा बरं वाटायला तिला त्यामुळे झोपली मग येऊन घेऊन झोपली मस्त काय खात नव्हती पण एवढी सस्पेची खाल्ली का उलटी करायची का आता झोपली आता झोपली तिला बरं वाटायला लागलं आम्हाला पण जरा धीराने झोपा